DJ. Thank you. Bangal DJ la. New batsman. निर्धाव चेंडू धाव संख्या तिथे थांबलेली आहे, धाव संख्या झालेली आहे एक बाद दोन धावा. बॉल तीन बॉल दोन धावा हुक करण्याचा प्रयास आहे ना हा बाउंड्री डीजे धाव संख्या में भर धाव संख्या झालेली आहे सहा डीजे हा दादा हॅलो तुमचा फोन कला बंद आहे कला कोणचा थांबा मी तुम्हाला एक 10 मिनिटात कॉल करतो कॉमेंट्री करतोय बेलापूरला या बेलापूरला बॅट्समॅन नेम आया शिबडीला राजीव गांधी स्टेडियमला मॅच चालू होत बॅट्समॅन नेम हा राजीव गांधी स्टेडियम नाईस शॉट ना हा धाव संख्या मग बॉल बुलार रॉयलचे धाव संख्या झालेले आहेत 10 हा दादा हा बघतो येईल ना उद्या येईल मग हा या या मग फोन करतोय हॅलो ते रिजवान दादाला भेटा दादा आपण काम झालं आपला हा जा तुम्ही जा तो बोला सुबोध कुठे सुबोध तुम्ही एक उद्या फोन करा बंद पैसे रुपाली काय बोलतो निर्धाव चेंडू एक ओवर ओवर समाप्त टीम का बढ़ता हुआ स्कोर है 10 रन अकबर खान खाना के लिए तो बहुत बड़ी तुम्हारी मेहरबानी होगी हमारे ऊपर. ओ सलमान भाई पंच मैच लवकर लवकर चालू करा. पेनल्टी मिल वीस मिनिटात सामना संपवायचा एक इनिंग 20 मिनिटात संपवायची आहे. एक रन टीम का बताओ स्कोर 11 मत डाल एक में रख दे माइन न्यू बॉल का बॉक्स कहाँ पे तुला फिर भी न मजा नाइस शॉट एक रन दिया था और ये दूसरे रन की कोशिश और ये 2 रन पूरे टीम का बढ़ता हुआ स्कोर 13 एक विकेट के नुकसान पर 2 बॉल दूसरी ओवर के 2 बॉल हो चुके हैं. तीसरा बॉल डालेंगे बॉलर बैट्समैन तो फिर से डॉट बॉल काफी अच्छी बॉलिंग नाइस शॉट दो रन पूरे
15 अपनी अपनी 3 बॉल इसके बाद तेरे भाई के साथ है हर ये खराब फील्डिंग और ये चौका हार्दिक स्वागत हॅलो रजनी से तर त्याचबरोबर तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके तर नवी मुंबई महानगरपालिका माजी नगरसेवक मिथुन अमितदादा पाटील यांचं देखील इथं आगमन झालं आहे तर त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या आयोजकांच्या माध्यमातून कारण की चांगलं कार्य सातत्याने या बेलापूर नगरीमध्ये त्यांच्या माध्यमातून देखील घडत असतं चांगल्या चांगल्या स्पोर्ट्स का स्पोर्ट्स जिथेही टुर्नामेंट असू द्या त्यांचा मोलाचं कार्य देखील त्यांचं देखील लाभत असतं तर त्यांचं देखील इथं आगमन झालं आहे तर त्यांचं देखील इथं सहर्ष स्वागत आहे आणि त्यांचा देखील यशोदित सन्मान या आयोजकांच्या माध्यमातून देखील इथून केला जाईल षटकार धावसंख्येनं भर धावसंख्या झालेल्या आहेत 25 जय जय आपल्या संघासाठी षटकार मध्ये धावसंख्येनं भर केली हॅलो हॅलो तर सरपराज जुरू साहेबांना देखील विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय अतिथी अमितदादा पाटील पूर्ण एकदा षटकार धावसंख्येमध्ये भर धावसंख्या झालेली आहेत 31 धावा तर यास तर त्याचबरोबर तुम्हाला सर्वांचे लाडके प्रमुख अतिथी तर अमितदादा पाटील यांचा देखील शुभ सन्मान या आयोजकांच्या माध्यमातून देखील केला जातोय तर सरपराज दुरू साहेबांच्या शुभ हस्ते प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मायेची उद्गार शाल देऊन साहेबांचा देखील इथे शुभ सन्मान देखील इथे केला जातोय तर असंच पाठिंबा आमच्या आमच्या पाठीशी देखील राहो हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना देखील करतो 31 धावा ओके गुड बॉय रेकॉर्ड जकडा पूर्ण एकदा हुक केलेला त्याचे म्हणजे आणि हा फलंदाज बाद या षटकाचे 3 चेंडू शिल्लक आणि हा आउट झालेला आहे ना धावसंख्या झालेले 31 बॅट्समॅन आलेला आहे मिरान धोरू यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे जरी आणि मिरान धोरूने एकच षटका मारलं तर यांना 1000 रुपयाचं पारितोषिक अशरफ पटेल करून अशरफ ने बोला मारे अब क्या देगा हा निर्धाव चेंडू या षटकातील 2 चेंडू शिल्लक धाव संख्या झालेले 31 31 हा कॅच सोडलेली आहे ना आणि 2 धावा धावसंघामध्ये भर धावसंख्या झालेल्या आहेत हा तिसरा पण घेतलेला 3 धावा गेले 3
34 34 34 34 34 धावा लाज धावा 34 रन अंपायर रन्स 2-3 पंचाचा निर्णय अंतिम राहील पंच रन किती आहेत पंच रन किती आहेत पंच पंच अंपायर पंच रन 3 आहेत का 4 आहेत 2-3 किते 3 धावा 3-3 3 34 धावा लास्ट बॉल नहा निर्दाव चेंडू नहा फलंदाज बाद 18 चेंडू आणि 35 धावांची गरज 18 चेंडू आणि 35 धावांची गरज अठरा चेंडू हॅलो हॅलो जे के आर डी ए रायडर्स टॉस केले आई टॉस करणे गेले अमित दादा पाटील अठरा गेंदवर 35 रन जे के रायडर हॅलो हॅलो तर त्याचबरोबर तुम्हाला सर्वांचे लाडके अमित दादा पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल देखील इथून गेला जातोय तर टीए रायडर्स आणि जे के चॅलेंजर्स या दोन्ही टीमच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल देखील झालाय तर टीए रायडर्स नाणेफेकीचा कौल देखील जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचं देखील ठरवलंय टीए रायडर्सच्या संघाने तर जशी मॅच संपेल तसं तुम्हाला मैदानाचा ताबा देखील घ्यायचा आहे नाही बोल रेहान रेहान खान सोहेल 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 नवरंगे रेहान तर चला मॅच स्टार्ट करायची आहे तुम्हाला इथून 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज देखील आहे एक चांगली मॅच देखील आपल्या समोर रंगली जाते तर पंचांचा इशारा देखील आलाय विजय पाटील सरांचा तर या मॅचला देखील इथून सुरुवात केली जाते सेकंड इनिंगचा खेळ देखील इथून सुरुवात केला जाईल तर स्ट्राईक एंडला फलंदाज आमिर आमिरच्या बॅटमधनं चौकार हॅट्रिक देखील निघाली होती तो आमिर यावेळी मात्र चेंडू खेळण्यासाठी देखील तयार झाला आहे तर यावेळी मात्र ब्लॉकर लाईनचा चेंडू देखील होता क्रिकेटचं ब्रह्मास्त्र देखील टोलावण्यात आलं आणि त्यानंतर एक सिंगल या चेंडूवर देखील कंप्लीट झाली तर धावफलकाचा श्रीगणेशा देखील इथून होतोय वैयक्तिक धावांचं खातं देखील इथून ओपन केलं जाते आणि एक धाव
या पळे धावपळ का पडते की लावली जाते तर या वेळी मात्र नक्की चरण चेंडू चाललाय पंचांचा इशारा देखील आमच्यापर्यंत थोड्याच वेळात येईल तत्पूर्वी एक सिंगल इथून कंप्लीट देखील झाले तर व्हाईटचा इशारा देखील आलाय तर एक्स्ट्राच्या माध्यमातून दोन दाबा नक्कीच धावपळ काबर देखील आड देखील केल्या जातील तर टीमची धावसंख्या तीन दाबा नक्कीच धावपळ काबर देखील लागल्यात एक चेंडू देखील टाकलाय या गोलंदाजाच्या माध्यमातून परंतु यावेळी मात्र सरळ चेंडू चाललाय मेडॉनच्या रिझन मध्ये नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय अल्ताफ चेंडूवर येईल आणि तत्पूर्वी चेंडू फेकेल तत्पुरती तर यावेळी मात्र नक्कीच सरळ चेंडू चाललाय ऑफस्टिकचा थोडासा चेंडू बाहेर देखील होता कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू टोलण्याचा प्रयत्न देखील झालाय तर टीमची धावसंख्या पाच तर यावेळी मात्र एक चांगला चेंडू देखील टाकला जातोय आणि तदनंतर यावेळी मात्र दोन चेंडू अजून देखील इथून शिल्लक आहेत षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावर असताना 35 धावांचा टार्गेट देखील आहे तर पाच धाबा नक्कीच धावपळ काबर देखील इथून लागल्या जातील चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते तर सोहेल नवरंगे आपणास विनंती आहे मुख्य व्यासपीठाजवळ यायचंय तर यावेळी मात्र चेंडू हवेत चाललाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय तर यावेळी मात्र एक चांगला झेल पकडला जातोय या 12 वर्षाच्या खेळाडूच्या माध्यमातून आणि त्यानंतर विकेटची बदन देखील होताना पाहायला मिळतोय हॅलो रेहान 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 स्टेज के पास आओ तर टीमची धावसंख्या पाच 5 रन्स तर 12 चेंडू आणि 30 धावांची गरज तर 15 सरासरीने धाबा देखील तुम्हाला इथून संभाव्या लागतील हे मॅच जिंकण्यासाठी तर 12 चेंडू आणि 30 धाबा तर 30 धावा 12 चेंडू 30 धाबा तर अल्ताफ काझी नामक गोलंदाज देखील गोलंदाजच्या मार्कवर देखील आलाय षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अल्ताफ गोलंदाजच्या मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी साकारत असताना तर 12 चेंडू आणि 30 धावांची गरज तर चला थोडीशी गाई करा अल्ताफ अल्ताफ आपसे गुजारिश है थोडा स्पीड अप करना है मॅच को तर यावेळी मात्र चेंडू हवेत चाललाय मिड विकेटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय त्यानंतर क्षेत्ररक्षक चेंडूवर बॅकअप देतोय आणि दोन दाबा इथून वेगाने कंप्लीट देखील केल्या जातील तर टीमची धावसंख्या दोन ने देखील इथून वाढली जाते तर यावेळी मात्र नक्कीच लेग बिफोरचे अपील देखील झाले परंतु यावेळी मात्र तालमेल चुकलाय कन्व्हर्सेशन चुकतंय आणि फलंदाज देखील इथून बाद होतोय तर विकेटची बटन देखील होताना आपल्याला पाहायला मिळते आणि फलंदाज क्रमांक पहिला देखील इथून बाद होतोय तर विकेटचं बटन होतंय डीजे प्लीज DJ.
तर यावेळी मात्र चेंडूला लेट कट केला जात आहे. सरळ चेंडू चाललाय थर्डमॅनच्या रिझन मध्ये. चेंडू ट्रॅव्हल झालाय मातीला घासत पुसत गवताला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषा सीमारेषाकडे फील्ड केला जातोय. तत्पुरती धावा इथून कम्प्लीट होतील. तर अल्ताफ नामक क्षेत्ररक्षकाच्या दरम्यान देखील आपल्याला फिल्डिंग होताना पाहायला मिळते. सीमारेषाच्या दिशेने हा चेंडू देखील ट्रॅव्हल झाला. तीन धाबा इथून कम्प्लीट देखील झाल्या. तर टीमची धावसंख्या तीनने देखील इथून वाढली जाते. तर दहा धावा यावेळी धावफलकावर देखील लागल्यात. षटक क्रमांक दुसरं अल्ताप काझी गोलंदाजच्या मार्कवर. परंतु यावेळी मात्र मिड ऑफच्या रिझनमध्ये चेंडू तो लाभलाय. क्षेत्ररक्षक अखिल चेंडूवर येतोय. एक दर्जेदार क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळते. तदनंतर चांगला थ्रो देखील त्याच्या माध्यमातून. तर खरंच कौतुक करावं लागेल मित्रांनो या अखिल नामक क्षेत्र या अखिल नामक खेळाडूचं. कारण की याच्या नावावर एक अर्धशतकीय खेळी देखील आहे लेदर बॉल क्रिकेटमध्ये. राजू तर गावस्कर मैदानावर खेळत असताना तर अर्धशतक याच्या बॅटमधनं देखील लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील आलंय. तर तोच अखिल यावेळी मात्र क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन चेंडू पॉईंटच्या रिझनमध्ये टोलवण्याचा प्रयत्न देखील झालाय. परंतु एक डॉट बॉल देखील येतोय. तर चेंडू शिल्लक आहेत फक्त एक बॉल इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावर असताना तर टीमची धावसंख्या 12 रन ऑन द स्कोरबोर्ड देखील इथून लागल्या जातील. तर गोलंदाज अल्ताफ काझी गोलंदाजच्या मार्कवर. तर पंचांच्या डाव्या बाजूने. तर यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न देखील झालाय. त्यानंतर क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येईल. चेंडू फेकेल फील्ड करेल. तर टीमची धावसंख्या 13-13. तर सहा चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. येणाऱ्या सहा चेंडूमध्ये तुम्हाला 22 धाबा इथून कंपल्सरी कराव्या लागतील. तर कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम देखील आहे. तर 6 गेंदों में आपको 22 रन यहाँ से कंप्लीट करना है ये मैच जीतने के लिए. तर सहा चेंडू 22 धाबा 6 बॉल एंड 22 रन्स. तर सला थोडीशी घाई करा. जहीर नामक गोलंदाज देखील गोलंदाजच्या मार्कवर आलाय पंचांच्या डाव्या बाजूने. परंतु यावेळी मात्र एक चांगली गोलंदाजी या जहीरच्या दरम्यान देखील केली जाते. अचूक टप्पा भेदक मारा आणि तिखट माऱ्याची गोलंदाजी देखील केली जाते. जर विचार केला या गोलंदाजात सकाळच्या 17 एक भेदक माऱ्याची गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने गुड लेन स्पॉटर चेंडू पिच देखील केला जातोय. थोडासा इनस्विंग देखील केला जाईल. थोडासा आउटस्विंग देखील आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज जाईडच्या दरम्यान. परंतु यावेळी मात्र स्ट्रोक चांगला आहे. सरळ चेंडू चाललाय कऊ कॉर्नरच्या रिझनमध्ये. अल्ताफ काझीच्या हातामध्ये एक झेल पकडला जातोय आणि फलंदाज क्रमांक दुसरा इथून बाद होतोय. तिसरा बाद होतोय. यस डीजे प्लीज. तर यस यावेळी मात्र सरळ चेंडू चाललाय ऑन साईडच्या रिझन मध्ये. SPL ब्रँडेड चौकार इथे लगावला जातोय. तर साबाज तर माफ करा षटकार इथून लगावला जाईल. तर SPL ची मोहर या चेंडूवर देखील लावली जाते. तर साबाज प्रीमियर लीग देखील आपल्यासमोर रंगली जाते. सीझन पहिलं पर्व पहिलं आणि या पहिल्या पर्वामध्ये देखील एक चांगलं आयोजन. तर अशरफ पटेल आणि त्याचबरोबर अशफाक धुरु आणि संपूर्ण त्यांच्या टीम्सच्या माध्यमातून. तर सोहेल आणि रियान तर अशी नावं बरेचशी आहेत कारण की पडद्यामागचे हिरो बरेचशी असतात. त्यांच्या माध्यमातून घेतली जाणारी मेहनत देखील असं आपण पाहतोय. आणि ही संपूर्ण स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून देखील लाईव्ह कव्हरेज करण्याचं काम महेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून देखील करण्यात आले आहेत. तर तब्बल 90,000 प्रेक्षक आज आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह देखील बघत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. तर त्यांच्या कार्याला देखील सलाम असेल कारण की त्यांच्यामुळे अशा स्पर्धा आम्हाला लाईव्ह ठेवण्यासाठी भाग पाडलं जातं. परंतु यावेळी मात्र सरळ चेंडू चाललाय ऑन साईडच्या रिझनमध्ये. काऊ कॉर्नरचं क्षेत्र निवडलं जाईल. तदनंतर एक धावीतून सक्सेसफुलरित्या कंप्लीट देखील केली जाईल. तर टीमची धावसंख्या
20 धाबा तर शेवटचा एक बॉल फक्त औपचारिकता शिल्लक या सामन्यामध्ये 35 धाब्यांचा टार्गेट असताना एक चेंडू 15 धाब्यांची गरज तर यावेळी मात्र चेंडू हवेत चालला ही मॅच देखील जिंकली जाते की काय आणि ही मॅच देखील जिंकले ती मात्र तर ही मॅच देखील जिंकले